महाराष्ट्र राज्यामध्ये साधारणतः 5.5 ते 6 कोटी टन ऊसाचं उत्पादन होतं आणि यातून निर्माण होणाऱ्या साखरेसाठी महाराष्ट्रामधले 10 लाख ऊस तोडणी कामगार हे रात्रंदिवस राबराब राबत असतात. महाराष्ट्रामधले हे ऊसतोड कामगार जेव्हा दसरा झाल्याच्या नंतर पाठीवरती बिराड घेऊन हे कारखान्यांच्या चिमण्यांच्या दिशेनं बैलगाड्या घेऊन ट्रॅक्टरमधून ट्रकमधून मिळेल त्या मार्गाने कारखान्याकडे कूच करत असतात आणि हिरव्यागार ऊसाच्या फडामध्ये हे रात्रंदिवस राबण्याचं काम करतात. महाराष्ट्रामध्ये काम करणारी ही माणसं कोण आहेत ज्यांच्या रक्तातून आणि घामातून साखरेला गोडवा निर्माण होतो? ही माणसं कुठून येतात, काय येतात आणि यांचं जीवन काय आहे हे समजून घेणं माझ्या मते सगळ्यात अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. त्याला मोल नाही. माझ्या नवऱ्याने मला सोडून दिलेली आहे. ती शाळा कुठे आले इथे आढळणार कुठली शाळा? काय करावं काय? भारतातल्या प्रगत राज्यांपैकी मानलं जाणारं महाराष्ट्र हे एक राज्य. या महाराष्ट्र राज्याचं एक वेगळेपण आहे. इथं सहकार चळवळ जन्माला आली आणि रुजली. मुख्यतः साखर उद्योग महाराष्ट्रात उभा राहिला तो सहकारातून. या सहकारातून महाराष्ट्रात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात, साखर कारखान्यांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पैसा देणारं पीक म्हणून शेतकऱ्यांनीही ऊस लावला. आज महाराष्ट्रातली लाखो एकर जमीन ऊसानं व्यापली आहे. प्रचंड प्रमाणात ऊस असणाऱ्या या महाराष्ट्रात आज 10 लाख ऊस तोडणी कामगार आहेत. आणि हे कामगार फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर कर्नाटक आणि गुजरातमधल्या साखर उत्पादनामधलाही सिंहाचा वाटा उचलत आले आहेत. आता संबंध देशाच्या पातळीवरती विचार केला तर कापड उद्योगानंतरचा 2 नंबरचा महत्त्वाचा उद्योग हा साखर उद्योग आहे. आणि एकूण जागतिक उत्पादनाचा विचार केला तर जगाच्या 15% साखरेचं उत्पादन देशामध्ये होतं. आणि देशाच्या पातळीवरती विचार केला तर देशाच्या एकूण साखर उत्पादनापैकी जवळपास 1/3 भाग, 33 ते 35% साखर उत्पादन हे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे महाराष्ट्राचा साखर उद्योग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या संबंध साखर उद्योगाचं स्ट्रक्चर लक्षात घेतलं तर याच्यामध्ये ऊस पिकवणारा शेतकरी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या खालोखाल ऊस तोडणी आणि वाहतूक कामगार. ऊसाचा हंगाम साधारण सप्टेंबर ऑक्टोबर पासून सुरू होतो. याच्या आधी साखर कारखाने काही रक्कम कंत्राटदारांना म्हणजे मुकादमांना आगाऊ देतात. त्यात स्वतःची काही रक्कम घालून हे मुकादम कामगारांच्या गावी जातात. महाराष्ट्रातल्या दुर्गम दुष्काळी भागातल्या शेतकरी शेतमजुरांना मुकादम ही रक्कम देतात. कुणी 15,000, कुणी 25, तर कुणी 30,000 अशी रक्कम या मुकादमांकडून आगाऊ घेतात. या रकमेला उचल असं म्हणतात. करार असा असतो की हे शेतकरी शेतमजूर यांनी या रकमेची परतफेड पैशाच्या स्वरूपात न करता ऊस तोडून करायची असते. उचल कितीची घेतली होती तुम्ही? 20,000. कशासाठी, कुठल्या कार्यासाठी? काही घरी खाण्याकरता बसून काही खाल्लं आणि घरावर पत्र नव्हते, ते पत्र आणले काही त्याच्यातून, बाकी खाण्यात. आता हे माझ्या आईची वडिलाची गरिबी होती. आम्ही हाय 4-5 जणी बहिणी आहे. दोन आई आहेत आम्हाला. एक आहे तिकडं,
एक आहे तिच्या माहेरात आपली करून खाती ती. मग आमची लग्न बिग्न तिनंच केली. बाप आहे तिकडं, आमच्याकडं बघत नाही काय नाही काय नाही येत बी नाही. मग आमच्या आईनं लग्न बिग्न करून ना मग आपल्या बहिणी बी उत्साह का आहे त्या आणि मी बी ह्या का माझ्या नवऱ्यानं मला सोडून दिलेली आहे. मग मी बी आपलं तुमच्यासारख्याच झालं तर 4 रुपये माझ्याकडे ती दिलं आणि मी बी आली इकडेच. कुणी कर्ज काढलंय, कुणाला शेतात खत घालायचं आहे, कुणाचं पोर आजारी आहे, कुणाला आपलं मोडकं घर दुरुस्त करायचं आहे आणि प्रत्येकालाच आपल्या पोराबाळांचं पोट भरायचं आहे. हे मल्टीपर्पज औषधासारखं आहे. आजार अनेक पण उपाय एक. मुकादमांच्याकडून उचल घेऊन कारखान्यावर ऊस तोडायला जाणं. ही उचल घेऊन हे कामगार साधारण ऑक्टोबर ते मे या काळामध्ये ऊस तोडायला कारखान्याच्या क्षेत्रावर येतात आणि इथं उचल फिटेपर्यंत ऊस तोडतात. ऊस तोडणीचं काम हे शेतातल्या मजुरीच्या कामापेक्षा थोडं वेगळं आहे. इथं किती तास आणि किती दिवस काम केलं याच्यापेक्षा किती टन ऊस तोडला हे महत्त्वाचं आहे. आज किती तास काम केलं? आज सकाळी 9-7 गेलतो. 24 तास काम होतं. आज सकाळी 5 गेलतो इथून. 5 गेलता आणि 8 आलो. 8 आला. म्हणजे किती तास? 12-15 तास. हां 15 तास झाले. भारतामध्ये कामगारांचं शोषण होऊ नये म्हणून काही कायदे केले आहेत. किमान वेतन कायदा हा त्यातलाच एक. या कायद्यानं कामगारांचे कामाचे तास आणि त्यांचं वेतन ठरवून दिलंय. याचबरोबर मालकांसाठी काही गोष्टी बंधनकारकही केल्या आहेत. पौष्टिक अन्न, वीज, हक्काची सुट्टी, जादा कामाचा भत्ता, इंधनाचा भत्ता, शिक्षण याच्यासारख्या किमान गरजा कामगारांना मिळाव्यात हा याच्यामागचा उद्देश आहे. हा जो सहकारी साखर कारखानदार इथला महत्त्वाचा घटक आहे, ऊस तोडणी आणि वाहतूक कामगार, हा या साखर कारखानदार इथला सर्वात तळचा घटक आहे आणि हा संबंध ग्रामीण भागातला अल्पभूधारक आणि शेतमजूर असणारा आणि खरं म्हणजे सर्व जाती धर्मातल्या. आम्हाला असं आढळून आलेलं आहे की हल्ली शिकलेली मुलं जी आहेत, बी ए झालेली, एम ए झालेली, ही सुद्धा याच्यामध्ये ऊस तोडणीचं काम करतात. कारण अन्य रोजगाराच्या बाबतीमध्ये त्यांना काही फारशी संधी आज उपलब्ध नाही, त्यामुळे यांची संख्या खूप मोठी आहे. उद्योगाचं स्थान पण महत्त्वाचं आहे. ते लक्षात घेता या कामगारांना किमान सुविधा देणं आणि हा उद्योग जास्त चांगल्या पद्धतीनं चालवण्यासाठी त्याची जी भूमिका आहे ती जास्त चांगली त्याला करायला संधी देणं हे गरजेचं आहे. एकीकडं कायदा सांगतो की शेतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना 107.78 रुपये वेतन रोज मिळायला हवं, पण प्रत्यक्षात ऊस तोडणाऱ्यांच्या हातात रोज 15-18 तास राबूनही 100 रुपयेसुद्धा पडत नाहीत. वीज, इंधन, पौष्टिक अन्न या तर फार दूरच्या गोष्टी आहेत. दूध पिऊन किती दिवस झाले? दूध आईचं दूध प्यायल्यापासून दुधाची गाठच नाही. गावाकडं? हा गावाकडं असतंय. गावाकडे भेटतं इकत, पण ते इकत बी भेटत नाही ना. गावात जायला 3 किलोमीटर गेलं तर मग काही लोक इकत देत नाहीत.
साखर कामगारांना ज्या पद्धतीनं साखर कारखान्याचं कामगार मानलं जातं, तसं ऊस तोडणी कामगारांना साखर कारखान्याचं कामगार काही मानलं जात नाही, आणि त्यांना शेतमजूर म्हणून मानलं जातं. म्हणजे ज्या ऊसाच्या मळ्यामध्ये ते कामाला जातात, त्या ऊसाच्या मळ्याचे जे मालक आहेत, त्या शेतमालकांचे मजूर, शेतमजूर म्हणून ऊस तोडणी कामगार काम करतात. असं संबंध साखर धंद्यामधल्या साखर कारखान्याच्या संचालकांच्याकडून समजलं जातं, आणि सरकारसुद्धा त्यांना तसंच समजतं. आणि त्यामुळं कुठल्याही पद्धतीचा कामगारांचा हक्क साखर कामगार म्हणून या ऊस तोडणी कामगारांना मिळालेला नाही आहे. आणि म्हणून मग ऊस तोडणी कामगार जर शेतमजूर असेल तर त्याच्यासाठी कुठला कायदा लागू करायचा? तर मग ऊस तोडणी कामगारांना शेतमजूर म्हणून जे काही वेतन, किमान वेतन असेल ते द्यावं, अशा पद्धतीनं सरकारचं आणखी साखर सम्राटांचं आर्ग्युमेंट. सरकारनं ऊस तोडणीच्या कामाचे दर काही ठरवून दिलेले नाही आहेत. हे दर ठरवतो महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ. महाराष्ट्रातले साखर कारखानदारच हा साखर संघ चालवतात. हे कारखानदारच कामगारांचे दर ठरवून देत असतात. कामगारांना शक्यतो व्यवस्थित दर मिळावेत यासाठी ऊसतोड आणि वाहतूक कामगारांच्या संघटना आणि साखर संघ यांच्यात एक करार झाला आहे. या करारानुसार साखर संघानं कामगारांचे दर 3 वर्षांनी ठरवून द्यावेत असं ठरलंय. '98 नंतरची दरवाढ 2002 अपेक्षित होती, पण साखर संघानं ती दरवाढ द्यायचं टाळलं. कामगारांनी वाट बघितली, पण मग त्यांनी तेच केलं जे आपले हक्क मिळवण्यासाठी करणं गरजेचंच असतं. कामगार संपावर गेले. कामगार आणि साखर संघ यांच्यातला संघर्ष मिटवण्यासाठी सरकारनं माजी मुख्यमंत्री शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा एक लवाद नेमला. या लवादानं काहीही केलं नाही. खरं तर या दोघांनी परिस्थितीचा आढावा घेऊन शिफारसी करणं गरजेचं होतं, पण यांनी ना शिफारसी केल्या ना निर्णय घेतले, आणि कामगारांना दरवाढ काही मिळाली नाही. मराठवाड्यामध्ये स्वतःला नेते म्हणून जाणारे आणि भारतीय जनता पक्षासारख्या पक्षाकडून उपमुख्यमंत्रीपद भोगलेले गोपीनाथ मुंडे हे स्वतःला म्हणतात की मी ऊसतोड मजुरांच्या कुटुंबातला मुलगा आहे, परंतु सत्तेवरती आल्याच्या नंतर 6 महिन्यामध्ये ऊसतोडणी कामगारांसाठी कायदा करीन, माथाडी बोर्डाच्या सवलती लागू करीन. परंतु ज्यावेळेस मुख्यमंत्र्याची शपथ घेतात, पदाची शपथ घेतात, त्यावेळेस मात्र त्यांचा सपाटा सुरू होतो. 30-30 प्रकारच्या खाजगी साखर कारखानदारीला चालना देण्याकरता त्यांची सर्व शक्ती आणि त्यांच्या सत्तेचा पुरेपूर वापर केला जातो. त्या सत्तेचं एक पानही ह्या ऊसतोड मजुरांच्या हिताकरता वापरलं जात नाही. '05 साली मात्र कामगारांनी कंबर कसली. 7 वर्ष होऊन सुद्धा दरवाढ मिळत नाही म्हटल्यावर महाराष्ट्र ऊसतोडणी आणि वाहतूक कामगार संघटनेनं संप पुकारला. यावेळी मोठ्या संख्येनं कामगारांनी हातातले कोयते खाली ठेवले. ऊसाच्या गाड्या जागच्या जागी उभ्या राहिल्या. ऊस तोडणी बंद झाली. या संपाचा परिणाम साखर उत्पादनावर पडतोय असं दिसताच साखर संघानं कामगारांना दरवाढ द्यायचं मान्य केलं. ऊस तोडणीचा दर 66.29 रुपयांवरून 89.49 रुपये प्रति टन असा झाला. पण तरीही या दरानुसार कामगारांना मिळणारं वेतन हे किमान वेतन कायद्यानं सांगितलेल्या दरापेक्षा कमीच आहे. गाडी गेली भरून आता किती टन भरला साधारण? तरी अंदाजे 20 टनापर्यंत जाईल. 19-20 जाईल आज. होय. म्हणजे आजचं किती सगळ्यांचं मिळून? सगळ्याचं मिळून 1800 रुपये. 1800 रुपये किती जणात? 20 जण. 20 जण 100 पण येत नाही की वाट्याला? नाही येत. काय करायचं मग? किमान वेतन कायद्यामध्ये अजून एक फार महत्त्वाची तरतूद आहे, ज्यानुसार मालकानं आपल्या कामगारांना दर 5 वर्षांच्या आत सुधारित दर देणं बंधनकारक आहे.
सात वर्ष होऊन सुद्धा दरात सुधारणा न करणं कोणत्या कायद्यात बसतं? किमान वेतन कायद्याचा भंग करणाऱ्याला 500 रुपये दंड किंवा 6 महिन्यांपर्यंत कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. अर्थातच आजपर्यंत एकाही मालकाला अशी शिक्षा झाल्याचा ऐकिवात नाही आहे. इथं शिक्षा करायची कोणाला हा प्रश्नच आहे, कारण ऊसतोडणी कामगारांच्या बाबतीत एकमेक आहेच, यांना कायदेशीर मालकच नाही. साखर कामगारांच्या संघटना जशा बांधल्या गेल्या तशाच ऊसतोडणी कामगारांच्या सुद्धा संघटना बांधल्या गेल्या. संघटनेने प्रमुख मागणी जी केली ती ऊसतोडणी कामगारांना साखर कारखान्याचे कामगार म्हणून मानलं जावं हीच केलेली होती, पण ती अजूनही काही मंजूर झालेली नाही. याच्या बाबतीमध्ये लेबर कमिशनरकडं काही निवेदनं दिली गेली, त्याच्यानंतर हायकोर्टापर्यंत काही केसेस लढवल्या गेल्या. मधुकर कात्रेंनी याच्या बाबतीमध्ये ज्या काही केसेस लढवल्या त्यानंतर हायकोर्टाने पुन्हा एकदा लेबर कमिशनरनी याचा सर्व्हे घ्यावा आणि हे कामगार नक्की कोणाचे आहेत हे सांगावं असं म्हटलं. परंतु कमिशनरनी सुद्धा